तिकडे आपण बघतोय जरांगे पाटील यांनी आज अखेर आपलं उपोषण स्थगित केलंय. मात्र हे उपोषण स्थगित करत असताना जरांगे पाटील यांनी जी शेरेबाजी केलेली आहे ती बघता आता राजकारणामध्ये रंगत येणार आहे हे सुद्धा स्पष्ट झालंय. सचिन, राजकारणामध्ये रंगत येणार आहे कारण की आता मनोज जरांगे पाटील यांनी आता स्पष्ट केलेलं आहे की मी आता अशा पद्धतीने सलाईन लावून उपोषण करू शकत नाही, बेगडे उपोषण करायची मला सवय नाही, त्यामुळे इथं बसून राहण्यापेक्षा आता मी उद्यापासून आरक्षणाच्या कामाला लागणार आहे आणि उद्यापासून मी चाचपणी देखील करणार आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. कारण की आता 29 तारखेला हे ठरवणार आहे की ते लढवायचे की मग पाडायचे, त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील आता राजकारणामध्ये उतरणार आहे आणि आपले उमेदवार देखील उभे करणार आहे अशा पद्धतीची एक प्रकारे घोषणाच त्यांनी आज केलेली आहे. मात्र स्वतः निवडणूक ते लढवणार नाहीत, मात्र मराठा समाजाचा आवाज विधानसभेत पोहोचवण्यासाठी ते किमान आम्ही 40 ते 50 जण निवडून आणू अशी आमची क्षमता आहे आणि इतर ठिकाणी आम्ही पाडू असं देखील ते म्हणाले आहे. त्यामुळे कुठेतरी आता पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील वर्सेस इतर सर्व राजकीय पक्ष अशा पद्धतीचं चित्र राज्यात पाहायला मिळू शकतं. बरोबर आहे, त्यामुळे आता येत्या काळामध्ये हा सगळा राजकीय कलगीतुरा कसा रंगतो हे आपल्याला बघावं लागेल. धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.